चालू घडामोडी सराव प्रश्न संच मधला हा सातवा भाग आहे आज सुद्धा आपण टेन मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्टिक्यूज ऑन करंट अफेअर्स हे बघणार आहोत तर पहिला प्रश्न आहे डॅश डॅश या शहरात प्रथम खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स ही स्पर्धा होत आहे हे तुमच्याजवळ ऑप्शन आहेत ऑप्शन व्यवस्थित पद्धतीने रीड करा आन्सर देण्याचा प्रयत्न करा याचं उत्तर आहे ए ओडिसा बावीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी ओडिसा राज्याच्या कटक या शहरात प्रथम खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स या स्पर्धेचे उद्घाटन झाले देशातल्या या पहिल्या विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धेचे खेळ भुवनेश्वर या शहरात बावीस फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत होणार आहेत या स्पर्धेत तिरंदाजी ॲथलिक्स त्याच्यानंतर जुडो स्विमिंग तर अशा जवळपास सतरा खेळ जे आहेत तर त्यांच्यावर स्पर्धा होणार आहे पुढचा प्रश्न पाहूया फेब्रुवारी दोन हजार वीस या महिन्यात डॅशडॅश ही कंपनी निफ्टी नेक्स्ट फिफ्टी इंडेक्स यामध्ये नोंदवली गेली याचं उत्तर आहे बी एल एन टी लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक फेब्रुवारी दोन हजार वीस या महिन्यात एल एन टी ही कंपनी नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या निफ्टी नेक्स्ट फिफ्टी इंडेक्स यामध्ये नोंदवली गेली आहे पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शाळेच्या तासात कमीत कमी तीन वेळा घंटा वाजवण्याचा अनोखा उपक्रम राबवित आहे याचं उत्तर आहे डी महाराष्ट्र विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने शाळेच्या तासात कमीत कमी तीन वेळा घंटी वाजवण्याचा उपक्रम राबविला आहे पुढचा पाहूया डॅश डॅश हा क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात शंभर सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला याच उत्तर आहे सी रॉस टेलर रॉस टेलर हा न्यूझीलंड क्रिकेट चा क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात शंभर सामने खेळाडा खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे पुढचं पाहूया कोणत्या राज्य सरकारने थाई मांगुर माशांचे प्रजनन केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे याचं उत्तर आय डी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सरकारने थाई बांगूर माशांचे प्रजनन केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे थाई बांगुर ला अत्यंत वाईट परिस्थितीत पोचले जाते ज्याचा परिणाम शेवटी त्याचे सेवन करणाऱ्यांच्या आरोग्यावर होते त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने त्यांचे प्रजनन केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे सव्व डॅश डॅश या शहरात राष्ट्रीय सेंद्रिय खाद्य पदार्थ महोत्सवचे उद्घाटन झाले याचा अन्सर आहे सी नवी दिल्ली एकवीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी नवी दिल्लीत राष्ट्रीय सेंद्रिय खाद्यपदार्थ महोत्सवचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाची उद्घाटन जे होतं केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरमीत सिंग कौर बादल यांनी केले या महोत्सव पंचवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातला एकशे ऐंशी पेक्षा जास्त उद्योजिका आणि बचत गट समाविष्ट झाले सातवा प्रश्न पाहूया कोणत्या व्यक्तीने दक्षिणी नौदल कमांडचे ट्रेनिंग या पदाची जबाबदारी स्वीकारली याचा आन्सर आहे ए अँटनी जॉर्ज वीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी रिअल ॲडमिरल अँटनी जॉर्ज यांनी दक्षिणी नौदल कमांडचे पदाची जबाबदारी स्वीकारली पुढचं डॅश डॅश या संस्थेच्या वतीने फायव्ह जी या कार्यक्रमाची घोषणा केली याचं उत्तर आहे सी दूरसंचार विभाग फाईव्ह जी तंत्रज्ञानामध्ये भारताशी संबंधित अनुप्रयोग ओळखण्यासाठी आणि त्यास प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने फाईव्ह जी हॅकॉथॉन या कार्यक्रमाची घोषणा केली ही एक स्पर्धा आहे ही, ही विविध शहरांमध्ये आयोजित केली जाते एकवीस दो फेब्रुवारी दोन हजार वीसपासून ही स्पर्धा तीन टप्प्यात घेतली जाणार आहे विजेत्यांना दोन पॉईंट पाच कोटी एवढ्या रुपयांची बक्षिसं दिली जाणार आहे नऊ डॅश डॅश या शहरात इंडियन नेव्हल सिम्फोनिक ऑर्केस्ट्रा दोन हजार वीस हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला याचं उत्तर आहे बी नवी दिल्ली एकवीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी भारतीय नौदलाच्या बॅडने नवी दिल्लीत इंडियन नेव्हल सिम्फॉनिक ऑर्केस्ट्रा दोन हजार वीस हा संगीत कार्यक्रम आयोजित केला होता दहावं आस्क दिशा चॅटबॉट याच्या संदर्भात खाली दिलेली विधानं विचारात घ्या एक भारतीय रेल्वेने ऑक्टोबर दोन हजार या महिन्यात आस्क दिशा चॅटबॉट सेवा सादर केली आस्क दिशा चॅटबॉट हे प्रारंभी हिंदी भाषेत सुरू करण्यात आले तर कुठलं विधान अचूक आहे ते ओळखायचं आहे याचं आन्सर आहे डी भारतीय रेल्वेने ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये हे आस्क दिशा चॅटबॉट सेवा सुरू केली होती आणि हे सुरुवातीला इंग्रजी भाषेत सुरू करण्यात आले होते आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित हे आस्क दिशा तंत्रज्ञान होतं रेल्वे प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आय आर सी टी सीने हे जे चॅटबॉट होतं आस्क दिशा हे सुरू केलेलं होतं तरी होते आजचे टेन मोस्ट इम्पॉर्टंट एफसिक्यूज तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या काही शंका असल्यास तेसुद्धा कळवा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद